स्वागत आहे तुमचं सुनंदाज मालवणी किचन मध्ये। चला तर मग आज आई काय बनवते ते पाहूया। आज आपण पाकातल्या पुऱ्या बनवूया। त्याच्यासाठी मी दोन वाट्या मैदा घेतलाय चाळून, एक वाटी बारीक रवा घेतलाय, अर्धा किलो तूप घेतलाय, लागेल तेवढं वापरणार आहे। दोन वाट्या साखर घेतली आहे, या वाटीने मी सगळं माप घेतलंय। पाकासाठी एक वाटी पाणी घेतलंय, अर्धी वाटी दही घेतलंय, सजावटीसाठी पिस्ता बदाम आणि काजूचे काप घेतले आहेत, अर्धा चमचा वेलची पावडर घेतली आहे, चिमूटभर मीठ घेतलंय, चिमूटभर केशर घेतलंय आणि 5 चमचे मोहनासाठी तेल घेतलंय। आता पीठ मळायला घेऊया। हा मैदा घेतलाय तो, रवा एक वाटी, मीठ घालते चवीनुसार चिमूटभर, हे दही मी घुसळून घेतलंय ते घालते, मिक्स करून घेते। हे तेल गरम करून घेतलंय ते घालते मोहन म्हणून। थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घेणार आहे। हे बघा असं मी पीठ मळून घेतलंय। चपातीला आपण रोज मळतो त्याच्यापेक्षा जर असं घट्ट मळायचं, एकदम घट्ट पण नाही। हे असं मी मळून घेतलंय, हे आता अर्धा तास मी झाकून ठेवणार आहे। अर्ध्या तासापेक्षा जास्त ठेवलं तरी चालेल, पण कमीत कमी अर्धा तास ठेवायचं। आता आपण पाक बनवायला घेऊया। हे एक वाटी पाणी घालते, दोन वाट्या साखर घालते, आता ही साखर वितळलेली आहे, पाकाला उकळी आलेली आहे, जास्त कडक करायचा नाही। वेलची पावडर टाकते, केशर घेतलंय ते घालते, हातावर घेऊन असं बघायचं दोन बोटावर, थोडीशी जरी तार धरली ना अशी की बंद करून टाकायचं, अजून नाही येत आहे तार। आता झालेलं आहे, आता मी बंद करते।
आता हे पीठ ठेवून अर्धा तास झालेला आहे। थोडं मळून घेते। आता मी या पुरी एवढ्या लाट्या करून घेतल्या आहेत सगळ्या। आता त्या मी ह्याच्यात झाकून ठेवणार आहे। आता हे तूप गरम करून घेते। आता मी पुऱ्या लाटायला घेते। एकसारख्या आकाराच्या पाहिजे असतील ना तर मोठी अशी पूर्ण चपाती लाटून वाटीच्या साह्याने किंवा डब्याच्या झाकणाच्या साह्याने ना अशा पुऱ्या तुम्ही काढू शकता एकसारख्या आकाराच्या। पीठ न लावता लाटायच्या आहेत। आता मी या सगळ्या पुऱ्या लाटून घेते। व्यवस्थित लाटता येत आहेत पीठ न लावता पण। असे मी जास्त जाड नाही जास्त पातळ नाही अशा साईजच्या लाटल्या आहेत। ह्या आता मी पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत। एका बाजूला तूप गरम होत आहे। आता तळून घेऊया। आता मी पुऱ्या तळायला सुरुवात करते। मध्यम गॅसवर मी एकदम गरम नाही केलंय तूप। मी हे तुपात तळलंय। तेलात तळलं तरी चालतील। आता ह्या पुऱ्या मी तळून घेतलेल्या आहेत। आता मी त्या गरम पाकात घालणार आहे। आता ही एक एक पुरी मी पाक गरम आहे गरम पाकात घालून काढणार आहे। वरून पुरीवर असा पाक सोडायचा थोडा थोडा चमच्याने।
अशा या पुऱ्या मी पाकात टाकून हे बघा असं वरून चमच्याने पाक टाकायचा। गरम गरमच आहे पाक, दोन्ही बाजूला असं चांगला व्यवस्थित बुडवून काढायचं पाकातून। अशा मी सगळ्या पुऱ्या पाकात घोळवून बाहेर काढणार आहे। या मी सगळ्या पुऱ्या करून घेतल्या आहेत, बघा चाळणी घेतली आहे, चाळणीवर मी निथळ ठेवलाय, पाकातून काढून चाळणीवर निथळ ठेवलाय, खाली भांड ठेवलाय। काजू बदाम पिस्त्याचे काप, ह्या पाकातल्या पुऱ्या तयार आहेत। अशा माझ्या पद्धतीने करून बघा, तुम्हाला नक्की आवडतील। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।